नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच सर्व मेंबर्सनो, तुमचं स्वागत आहे MPSC लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सगळ्यांचं स्वागत आहे. अश्विनी मॅम, योगिता मॅम, शुभम सर, तेजश्री मॅम, सर्वेश सर, सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या मेंबर्सचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आजचं जे आपलं प्रकरण आहे त्यावर, म्हणजे कशावर आपण आज डिस्कस करणार आहोत, तर मेनली ऑन एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. व्हॉट इज एन्व्हायरमेंट? तुमच्या शब्दामध्ये सांगू शकता तुम्ही एन्व्हायरमेंट नेमकं काय असतं, किंवा इकॉलॉजी आपण कशाला म्हणतो? माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय? ओके, एकदा सगळ्यांनी रिफ्रेश करा, म्हणजे तुम्हाला जे डायरेक्ट ॲक्सिस आहे तो मिळून जाईल. लेक्चर आपलं सुरू झालेलं आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल मेंबर्स आपल्या चॅनलवरती MPSC लक्ष. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्या मेंबर्सचं स्वागत आहे. आजपासून आपल्या चॅनलवरती एक नवीन उपक्रम आपण सुरू करणार आहेत, आणि यामध्ये मला पहिल्यांदा चान्स मिळाला लेक्चर देण्याचा, आणि पहिलं लेक्चर आहे आपलं एन्व्हायरमेंट सायन्स. आता एन्व्हायरमेंट सायन्स एवढं महत्त्वाचं का आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढं महत्त्वाचं का झालं, तर याला कारण आहे सध्याचे इश्यूज. तुम्हाला माहित आहे सध्या जगामध्ये काय घडतंय. ॲमेझॉन फॉरेस्टचा इश्यू असो की सध्याचा COVID-19 इश्यू असो, इनडायरेक्टली आपल्याला एन्व्हायरमेंटकडे जो आहे तो अप्रोच करून जातो, आणि याच गोष्टींवर एका ऑफिसरचं लक्ष असायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण बेसिकली फोकस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये एन्व्हायरमेंट सायन्सवर. आणि ओके, शब्दोत्वाचा परिसर. एन्व्हायरमेंट इज कम्पॅरिज ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपाऊंड, राईट? बट दिस इज द डेफिनेशन ऑफ इकॉलॉजी. एन्व्हायरमेंटची डेफिनेशन काय वेगळी आहे, आणि एन्व्हायरमेंट नेमकं काय, पर्यावरण नेमकं काय, तेच आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. प्रकरण पहिलं, पर्यावरण आणि परिस्थितिकी. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा विषय एवढा महत्त्वाचा कसा झाला, तर सुरुवातीला बघा, इथं मी तुम्हाला काही हायलाइट्स दाखवतो की 2013 या विषयावर जवळपास 6 प्रश्न आयोगाने विचारले, 14 8 प्रश्न इन्क्रीज आहे, त्यानंतर 15 5 आणि 16 बघा काहीतरी विशेष झालं होतं तुम्हाला आठवत असेल तर, आणि प्रश्नांची संख्या झाली 9. त्यानंतर आजच्या सिच्युएशनमध्ये या विषयावर जास्त प्रश्न विचारले जातात ॲज कम्पेअर्ड टू जिओग्राफी. तुम्ही एक ओव्हरऑल जर लुकअप घेतला तर तुम्हाला कुठं ना कुठं जाणवेल की जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट खूप जवळ आहे, आणि यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न जिओग्राफीशी रिलेटेड जे आहे त्याचबरोबर एन्व्हायरमेंटचे जास्त प्रश्न येत आहेत. 14 प्रश्न टोटल जिओग्राफीचे जर असले त्यामध्ये 8 to 9 जे काही प्रश्न आहेत ते एन्व्हायरमेंटचे असतात. 2019 6 प्रश्न या विषयावर विचारण्यात आले, द बेसिक. आणि आता या लेक्चरला आपण डायरेक्ट अप्रोच करणार आहोत. सिलॅबस सुरू होणार आहे तुमचा एन्व्हायरमेंट सायन्सचा, ऑल मेंबर तत्व म्हणजे पर्यावरण. ओके, तर या सगळ्या डाऊट्सला क्लिअर करणार आहोत याच्या लेक्चरमधून. तुम्हाला माहित आहे ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली. या ब्रह्मांडामध्ये ग्रह आहेत, तुम्हाला माहित आहे आपले जे काही पूर्ण ब्रह्मांड आहे, युनिव्हर्स आहे, सगळं पूर्ण असं ग्रहांनी एक आहे. त्यामध्ये विविध जे आहे त्या ज्याला आपण गॅलेक्सीज म्हणतो, ठीक आहे, गॅलेक्सीज आहेत. आपण सुद्धा एका गॅलेक्सीमध्ये राहतो, ठीक आहे, आणि या गॅलेक्सीमध्ये आपलं एक सौरमंडल आहे. या सौरमंडलामध्ये आपली अर्थ आहे, ठीक आहे, आणि एकमेव अशी आपली पृथ्वी आहे की आपल्या पृथ्वीवर जीव आहे, जीवन आहे, आणि त्यामुळेच आपण तिला वसुंधरा असं म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक ग्रहाचं नाव माहीत असायला पाहिजे. आणि या ग्रहाचं नाव तर आपल्याला माहित आहे किती ग्रह आहेत, आपण लहान नाही. आणि आपल्याला माहित आहे सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह मर्क्युरी, त्यानंतर व्हेनस, आणि आपला पृथ्वी जो आहे तो 3 नंबरवर येतो. मर्क्युरी मीन्स बुध, शुक्र म्हणजे व्हेनस, पृथ्वी अर्थ, मंगळ म्हणजे मार्स, ज्युपिटर म्हणजे गुरु, सॅटर्न म्हणजे शनी, आणि युरेनस म्हणजे युरेनसच. ओके, तर दिस इज बेसिक आयडिया अबाउट द युनिव्हर्स अँड एन्व्हायरमेंट. आणि आता आपण सरळ आपल्या विषयाला हात घालणार आहोत. आणि बघा आपली पृथ्वी, आपल्या पृथ्वीवर काय काय आहे रे, आपल्या पृथ्वीवर सांगू शकाल कमेंट बॉक्समध्ये, सांगा बरं. मिल्की वे, राईट राईट शुभम सर. तर आपल्या पृथ्वीवर खूप गोष्टी आहेत. पहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पृथ्वीवर वॉटर आहे. ओके,
वॉटरचं पर्सेंटेज किती, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत आपल्या लेक्चर्समध्ये. आणि ॲज अ मेंबर यू शुड नो, सो 72% ऑफ अवर अर्थ इज कम्प्राइज ऑफ वॉटर ओनली अँड लँड इज 21%. ओके, सो दिस इज एक्झॅक्टली द अर्थ इज ऑल अबाउट 71%. ओके, 71% इज वॉटर अँड 21% इज लँड. आणि या पृथ्वीवर आपल्या आपल्या पृथ्वीला आपण वसुंधरा म्हणतो. ओके, सॉरी 78% इज अवर टोटल वॉटर अँड 21% इज लँड. आपल्या पृथ्वीवर जीवन आहे आणि जीवन आहे त्यामुळेच आपण आपल्या पृथ्वीला नाव दिलेलं आहे वसुंधरा. ओके ओके, आणि सुमारे 4.5 ते 5 अब्ज वर्षांपूर्वी काय होतं आपल्या पूर्ण युनिव्हर्समध्ये, तर आपलं युनिव्हर्स आणि आपल्या युनिव्हर्समध्ये जी आपली अर्थ आहे ही ॲक्च्युली एक तप्त गोळा होती. ठीक आहे, तप्त गोळा, आगीचा एक गोळा. ठीक आहे, ओके, मिल्की वेव, खंड महासागर. ओके, एक तप्त गोळा होती आणि या पृथ्वीला थंड व्हायला खूप वेळ लागला. जशी जशी पृथ्वी थंडी होत गेली तसं तसं तिच्यावर काही असे परिवर्तन येत गेले. त्यामध्ये महत्त्वाचं परिवर्तन झालं ते म्हणजे आपल्या पृथ्वीवर विविध गॅसेसचं एक स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे आता पृथ्वी थंड होत गेली त्यामुळे काय झालं की एक एक गॅस जो आहे तो आपल्याला हे करू लागला, म्हणजे त्यामध्ये मिथेन आहे, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड, त्यानंतर महत्त्वाचा गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड. ओके ओके, 71% इज लँड अँड 29% इज वॉटर. राईट, अगदी बरोबर आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर पृथ्वीच्या सुरुवातीत जमीन व खडक नव्हते. पृथ्वीच्या सुरुवातीला जमीन आणि खडक नव्हतं. हा तप्त गोळा जसं जसं थंड होऊ लागला तसं तसं त्यावर एक थर तयार झाला आणि तेच खडक तेव्हाचे जे काही वातावरण अतिशय उष्ण होतं, इतकं की पाणी बाष्प स्वरूपात अत्यल्प प्रमाणात असावा आणि तेव्हा पडणारा पाऊस जो आहे तो आजच्या सजीवांच्या दृष्टीने विषारी असावा. तुम्ही इमॅजिन करू शकता, तुम्हाला माहित आहे ऍसिड रेन, व्हॉट इज ऍसिड रेन तुम्ही सांगू शकता. ओके ओके, तर ऍसिड रेन इज बेसिकली, बघा ऍसिड रेन काय असतं, तर ऍसिड रेन मध्ये HCl बेसिक जो ऍसिड आहे, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड इज व्हेरी डेंजरस, तुम्हाला माहित आहे, आम्ल ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि या आम्लाने काय होत असतं तर आपल्या बॉडीवर काही ना काही इफेक्ट होत असतो. ओके, तुम्हाला माहित आहे. त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा आपल्या याच्यामध्ये ऍसिड रेनमध्ये एक्झॅक्टली असतं आणि या गोष्टींचा परिणाम डायरेक्टली प्लांट्सवर होतो, त्याचबरोबर जीवितांवर सुद्धा होतो, तर तुम्हाला माहित आहे. आणि ही पृथ्वी जशी जशी थंडी होत झाली आणि त्यानंतर ऑक्सिजनची निर्मिती झाली. ठीक आहे, ऑक्सिजन कसा तयार झाला तुम्हाला माहित आहे, आपल्याला कशापासून ऑक्सिजन मिळतो, तर बघा आजच्या सजीवांना आवश्यक असलेला प्रमुख घटक म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन नसेल तर जीवनच अस्तित्वात राहणार नाही, ज्याला आपण प्राणवायू असं सुद्धा म्हणतो. आणि त्या काळात तो नसावा कारण त्यावेळेस वेगवेगळ्या रिॲक्शन्स होत होत्या पृथ्वीवरती आणि या रिॲक्शन होत असताना पाऊस यायचा, पाऊस जायचा, कारण पृथ्वी एक गोळाच होती. थंड व्हायला खूप काळ गेला, खूप काळ लागला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं की पृथ्वी थंड होत गेली. त्यामध्ये महत्त्वाचे घटक यावेळेस जे होते ते होते मिथेन, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, जेव्हा ऑक्सिजन नव्हता त्यावेळेस यांचा समावेश होता. अशा पर्यावरणामध्ये काय झालं की सुमारे 3.8 अब्ज वर्षांपूर्वी सजीव अवतरला. पहिला सजीव कोण होता रे, तर सगळ्या विद्यार्थ्यांना माहित आहे पहिला सजीव कोण होता. ओके, पीएच ऑफ रेन वॉटर रिड्युसेस बिलो 7 PH. राईट, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, किंग ऑफ ऍसिड. राईट शुभम सर, कॅन यू टेल मी शुभम सर द फर्स्ट लिव्हिंग ॲनिमल ऑर लिव्हिंग क्रिएचर ऑन अवर अर्थ, पहिला सजीव कोण होता आपल्या पृथ्वीवरचा सांगू शकता शुभम सर, पाहून सांगितलं तरी चालेल. तर यांच्यामध्ये उत्क्रांती होत गेली. डू यू नो अबाउट उत्क्रांती, उत्क्रांती तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन होत गेलं, माणूस पहिल्यांदा माकड होता आपल्याला शिकवलेलं आहे. माणसाचं जे माकडापासून माणूस होईपर्यंत जो काही प्रवास आहे तुम्हाला माहित आहे, माणूस पहिले काय होता, त्यानंतर त्याने कशाचा शोध लावला आणि काय होत गेलं, पूर्ण टोटली द प्रोसेस यू नो अबाउट. ओके, सो दिस इज द बेसिक आयडिया अबाउट एन्व्हायरमेंट. आणि आता आपला अप्रोच असेल एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. आपण सगळ्या क्लासेसमध्ये सुरुवातीला तुम्हाला इकॉलॉजी शिकवण्यात येतं, इकॉलॉजी की डेफिनेशन. ओके, सभी क्लास में आप देख सकते हैं पहले इकॉलॉजी की डेफिनेशन पढाई जाती है.
बट दिस इज नॉट राइट. वी आर लर्निंग अबाउट एन्व्हायरमेंट. आपण एन्व्हायरमेंट बद्दल समजून घेतोय. ओके, तर आपल्याला पहिल्यांदा पर्यावरणाची डेफिनेशन माहीत असायला हवी. म्हणूनच मी सुरुवातीपासून तुम्हाला विचारतोय की राईट डेफिनेशन ऑफ एन्व्हायरमेंट. सो वी आर डायरेक्टली गोइंग इन साइड. ओके, अमीबा वॉट? ओके, अमीबा वॉज द फर्स्ट क्रिएचर ऑन अवर अर्थ. ओके, तर पर्यावरण म्हणजे काय? बेसिक संकल्पना मराठीमध्ये सुरुवातीला. पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापक आहे. ओके, सर्वसमावेशक असल्याने ती क्लिष्टही आहे समजायला. पण यामध्ये असं आपण जाणार आहोत की एकही मार्क परीक्षेमध्ये जाणार नाही. प्रश्न सुद्धा विचारले जाईल तुम्हाला. आणि सामान्यपणे असं म्हणता येईल की सजीवांची निर्मिती, वाढ, नाश या नैसर्गिक क्रियांसाठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांची गरज असते. आणि या सर्व घटकांच्या एकत्रित स्थितीला पर्यावरण असं म्हणतात. नॉट ओनली बायोटिक अँड अबायोटिक, ज्याला आपण तुम्ही म्हटलं ना जैविक आणि अजैविक, नॉट अबाउट दॅट. सजीव आणि निर्जीव हे कंपाईल मध्ये येतं. ओके, त्यांची वाढ, नाश, त्यांची निर्मिती कशी होते आणि नैसर्गिक क्रिया त्यांच्यामध्ये कशा होतात आणि ह्या सर्व गोष्टी एका याच्यामध्ये होत आहेत, ऍटमॉस्फियर मध्ये होत आहेत, त्याला आपण पर्यावरण असं म्हणतो. ओके, एव्हरीथिंग दॅट सराउंड्स ऑर अफेक्ट ऑन एन ऑर्गॅनिझम ड्युरिंग द लाईफ टाइम इज कलेक्टिव्हली नोन ॲज इट्स एन्व्हायरमेंट. त्याच्या एका जीवाच्या काळामध्ये, जे एका जीविताच्या एका जीवन काळामध्ये ज्या काही त्याच्यावर प्रोसेस होत आहेत, त्या सर्व प्रोसेस व्हॉट इज एक्झॅक्टली एन्व्हायरमेंट इज. ओके, सो आय होप यू आर क्लिअर अबाउट दिस. एनी क्वेश्चन्स ऑन दिस टॉपिक? ओके, यावर तुम्हाला काही प्रश्न आहेत तुम्ही विचारू शकता. तर बघा, दोन कंपोनंट पडतात एन्व्हायरमेंटचे. मगाशी कोणतरी सांगितलं बायोटिक अँड अबायोटिक. ओके, बायोटिक अँड अबायोटिक आर द बेसिक कंपोनंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड द लार्जेस्ट ऑर द बेसिक डेफिनेशन वी जस्ट सी अबाउट दॅट. ओके, तर जे डेफिनेशन आहे ती सुद्धा इंडिकेट करते की बायोटिक आणि अबायोटिकचं जे संमिलन आहे ते टोटली काय आहे? एन्व्हायरमेंट आहे. तर माइंडमध्ये क्लिअर असायला पाहिजे. मराठीवाल्यांसाठी जैविक आणि अजैविक ज्या काही गोष्टी आहेत यांचं पूर्ण एक कंपायलेशन म्हणजे पर्यावरणातील घटक असतात हे कंपायलेशनमध्ये. त्यानंतर पहिला प्रश्न मी तुम्हाला यामध्ये विचारणार आता, पर्यावरण ही संकल्पना सर्वप्रथम, ओके, सर्वप्रथम कोणी दिली? हु कॉइन द टर्म एन्व्हायरमेंट फर्स्ट? यू नो अबाउट इकोलॉजी बट आय एम आस्किंग यू अबाउट एन्व्हायरमेंट. ऑप्शन्स आर हेकल, ॲरिस्टॉटल, गॉथिक की कार्ल इल. युअर टाइम स्टार्ट नाउ. ओके, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर करायचंय. ऑप्शन नंबर टू आलेला आहे, ॲरिस्टॉटल. वी विल सी अबाउट इट की कोणता उत्तर बरोबर आहे. ओके, सो द ओके ऑप्शन नंबर फोर सर्वेश सर. ओके, सो द बेसिक द टर्म एन्व्हायरमेंट वॉज फर्स्ट कॉइंड बाय कार्ल इल. राईट आन्सर ऑप्शन नंबर फोर. कार्ल इल वॉज द फर्स्ट हु कॉइंड द टर्म एन्व्हायरमेंट. ओके, ऑप्शन नंबर फोर इज राईट आन्सर. कार्ल इल होते ज्यांनी पहिल्यांदा कल्पना दिली. स्कॉटलँडचे होते. पहिल्यांदा ही जी कल्पना होती ती गॉथे नावाच्या सायंटिस्टला आली होती. आणि गॉथेने हे याचा जो शब्द होता तो होता उमेबंग. तो एक शब्द आहे त्या भाषेमधला, साऊथर्न जो काही स्कॉटिश भाग आहे स्कॉटलँडमधला, उमेबंग. ओके, आणि या शब्दाचं ट्रान्सलेशन केलं कार्ल इल यानं. आणि त्यानं सांगितलं की ही जी टर्म आहे एन्व्हायरमेंट ती 1828 मध्ये ही टर्म त्याने दिली. ओके, त्यानंतर पुढे बघूया की द रिलेशनशिप अँड इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट इज हायली कॉम्प्लेक्स, इज कम्प्राइजेस ऑफ बोथ लिव्हिंग बायोटिक अँड नॉन लिव्हिंग अबायोटिक कंपोनंट. आता असं आपण बघितलं की जे इंटरॅक्शन आहे बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट यांच्यामधलं, एन्व्हायरमेंटमधलं, त्यांचं ते सुद्धा एक डेफिनेशन एन्व्हायरमेंटची होते. ओके ओके, प्रशांत चौधरी सर वेलकम. ओके ओके, की अगोदर सजीव आहेत ते CO2 कन्झ्युम करायचे. राईट राईट, अगदी बरोबर. ते CO2 कन्झ्युम करणारे सुरुवातीचे सजीव होते, हे अगदी बरोबर आहे. दीज आर लाईक बॅक्टेरिया. ओके, द व्हायरसेस ते सुद्धा तेच काम करतात, CO2 घेतात आणि ऑक्सिजन ते सोडत सुद्धा नाहीत. म्हणजे त्यामध्ये जे आहे ते डिफरन्शिएशन आहे, म्हणजे ते दुसऱ्याच्या जीवावर जगणारे असतात. ओके, तुम्हाला परजीवी माहित आहे, त्याच्याबद्दल आता आपण बघणारच आहोत की बायोटिक आणि अबायोटिक मध्ये बेसिकली कोण येतं. तर बायोटिक मधले पहिल्यांदा आपण बघू, यामध्ये ग्रीन प्लांट बेसिक थिंग, म्हणजे जे काही हिरवे झाडं आहेत
प्लांट्स आहेत आपले पौधे, ओके, त्यानंतर ग्रीन नॉन ग्रीन प्लांट्स, ओके, तसेच नॉन ग्रीन प्लांट्स आहेत जे हिरवे नाहीत पण प्लांट्स आहेत ते सुद्धा यामध्ये येतात बायोटिक कंपाऊंड्स मध्ये. त्यानंतर डीकंपोजर्स, डीकंपोजर्स तुम्हाला माहित आहे एखाद्या घट गोष्टीचं विघटन करणारे विघटक सुद्धा या बायोटिक कंपोनंट्स मध्ये येतात. त्यानंतर पॅरासाइट्स ज्यांना आपण परजीवी म्हणतो जे दुसऱ्याच्या जीवावर जगतात, ओके, त्यामध्ये प्लांट सुद्धा येतात आणि अॅनिमल सुद्धा येतात. असा प्लांट सांगा की जे परजीवी आहे दुसऱ्याच्या जीवावर जगतं, मी तुम्हाला शिकवलेलं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर सिम्बायोन्ट्स येतात ज्याला आपण सहजीवी म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर अॅनिमल्स बेसिक प्राणी आणि माणूस हा बायोटिक कंपोनंट्स मध्ये येतो, ओके, ऑप्शन नंबर सेकंड, ओके. तर त्यानंतर बघा एनर्जी, अबायोटिक मध्ये बेसिक कंपोनंट एनर्जी. त्यानंतर रेडिएशन, ज्या काही रेडिओ ऍक्टिव्ह वेव्ज आहेत आणि वेव्ज ज्या माध्यमातून निघतात जशा सनच्या वेव्ज येतात युव्ही रेज, ओके, जशाच गॅमा रेज, ऑल दॅट टाइप्स ऑफ वेव्ज आर कन्सिडर्ड इन द रेडिएशन, एक्स रेज ऑल्सो. त्यानंतर टेम्परेचर आणि हीट फ्लो हा सुद्धा याच्यामध्ये येतो. वॉटर, पाणी, ॲटमॉस्फेरिक गॅसेस अँड वाइंड, जे काही पर्यावरणामध्ये आपल्या वातावरणामध्ये जे काही गॅसेस आहेत, वायू आहेत आणि हवा आहे, हे सुद्धा अबायोटिकमध्ये येतं. त्यानंतर फायर, फायर म्हणजेच काय तर आग, ही सुद्धा एक अबायोटिक कंपोनंट आहे. ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण, टोपोग्राफी, सॉइल, माती, जिओलॉजी सबस्ट्रॅट, जिओलॉजिक सबस्ट्रॅटम इज ऑल अबाउट अबायोटिक अँड दिस इज ऑल अबाउट बायोटिक. सो आता आपण बघणार आहोत बायो म्हणजे काय, ज्यालाच आपण मराठीमध्ये जीवसंहिती असं म्हणतो, जीवसंहती, ओके. तर हे काय असतं नेमकं याबद्दल आता आपण बघणार आहोत. मलेरियल पॅरासाइट अनेफिलस मॉस्किटो, राईट, अगदी बरोबर, ओके. तर हा मलेरिया जो रोग होता होतो तो त्यामध्ये फिमेल अनेफिलस मॉस्किटो बेसिक काम करतं, ओके. हा रोगाचे जे काही अंडे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर केले जातात, ती जी तो जो हे असतो, ठीक आहे, ज्याला आपण डास म्हणतो, फिमेल अनेफिलस मॉस्किटो, ती मादी असते आणि ती आपल्या शरीरामध्ये तिचे अंडे घालते आणि ते अंडे सरळ लिव्हरमध्ये जातात. लिव्हरमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं, डीजनरेशन होतं, त्यामध्ये त्याचे वेगवेगळे हे तयार होतात आणि ते पूर्ण बॉडीला आपल्या लिव्हरला हे करतात, इन्फेक्ट करतात आणि त्यामुळे आपल्याला जो काही मलेरिया नावाचा रोग आहे तो होतो, ओके. त्याचा ताप येतो, तो ब्रेनमध्ये गेला तर खूप कठीण असतं पेशंटसाठी. त्यानंतर आता आपण बघणार आहोत बायोम, व्हॉट इज बायोम एक्झॅक्टली. तर पृथ्वीवर मोठ्या भौगोलिक क्षेत्रात निसर्गता अनेक वनस्पतींचं भिन्न आणि मोठे समुदाय आढळतात, त्याचबरोबर अशा अधिवासात राहणारे प्राणी आढळतात. सजीवांच्या अशा एकत्र समुदायाला जीवसंहिती असं म्हणतात. तुम्हाला माहित आहे की प्रत्येकाचं एक भौगोलिक क्षेत्र आहे, तुमचं सुद्धा एक भौगोलिक क्षेत्र आहे. तुम्ही एका गावामध्ये राहता, एका जिल्ह्यामध्ये राहता, एका स्टेटमध्ये राहता, एका देशामध्ये राहता, त्याचबरोबर एका घरामध्ये सुद्धा राहता, निसर्गता राहता, तिथं ऑक्सिजन आहे, तुम्ही म्हणून जगतायत, आपण जगतोय सगळेजण आणि या वनस्पतींचं, या प्राण्यांचं, या समुदायाचं सगळं, ठीक आहे. तर यांचं सगळं जो काही अधिवास आहे, ठीक आहे, प्राण्यांचा आणि वनस्पतींचा, याला आपण काय म्हणतो, एक जीवसंहिती म्हणतो, एक बायोम म्हणतो. त्यामध्ये फ्लोरा पण येतात आणि फॉना पण येतात, बट नॉट अ डेफिनेशन अशी बनत नाही जीवसंहितीची की फ्लोरा अँड फॉना कंपायलेशन इज ऑल अबाउट बायोम, नॉट. तर तुम्ही याला म्हणू शकता की असं क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये असा अधिवास, जसा डेझर्ट आहे, डेझर्ट म्हणजे काय, वाळवंट, वाळवंटात राहणारे प्राणी वनस्पती, त्यानंतर टेरेस्ट्रियल भागामध्ये जिथं आपण राहतो, माणसं प्राणी सगळ्या गोष्टी, त्यानंतर आर्टिक भागामध्ये, अंटार्क्टिक भागामध्ये राहणारे प्राणी पक्षी, त्यानंतर जे काही वनस्पती आहेत त्या, या सगळ्या समुदायाला आपण एक नाव दिलेलं आहे जीवसंहिती, ज्याला आपण बायोम म्हणतो. बायोम म्हणजे काय, जीवसंहिती. आणि याला आपण, ओके, एक्झॅक्टली हे करू शकतो की तुम्हाला तुंड्रा माहित आहे, तैगा माहित आहे, ठीक आहे, हे भाग जे आहेत ते महत्वाचे भाग आहेत या बायोमचे. उदाहरणार्थ टुंड्रा, ठीक आहे, टुंड्रा, तैगा, पृथ्वीवरील पुढील जीवसंहिती महत्वाची मानल्या जातात. टुंड्रा, शंकुधारी वन, पांझडी वन, तृणभूमी, सवानाज, ओके, वाळवंट, भूमध्य सागरीय खुर्टी वनभूमी, तुम्हाला माहित आहे मेडिटेरियन सी मधला जो काही खुर्टा वनभूमीचा भाग आहे. खुर्टी वनभूमी म्हणजे काय, खुर्टी म्हणजे हा शब्द काही विद्यार्थ्यांना कळत नाही, तर खुर्टी म्हणजे असे बुटके झाडं, छोटे छोटे झाडं, ठीक आहे. त्यानंतर वनस्पती प्रदेशातील वर्षा वन सुद्धा याच्यामध्ये येतात. त्यानंतर उष्ण प्रदेशातील मान्सून वन याच्यात येतात. आणि ही जीवसंहिती निश्चित होण्यात हवामानाबरोबर पुढील घटकही लक्षात घेतले जातात, ज्यामध्ये वनस्पतीचे प्रकार, बघा वनस्पतीचा एकच प्रकार कोणत्या याच्यामध्ये नसतो, त्यामध्ये त्याचे प्रकार पडतात. जसं आपण हे घेऊ, कॅक्टस, जे काही
त्याला हे असतात ना मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो की ज्यावर काटे काटे असतात त्या झाडांचा वेगळा प्रकार पडतो, आपले ओरिजिनल झाडे वेगळे पडतात आणि काट्याचे झाडं वेगळे पडतात, असे खूप प्रकार झाडांचे पडतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला त्यामध्ये डिफरन्स जो आहे तो दिसतो. त्यानंतर पानांचे प्रकार, पानांचे सुद्धा प्रकार पडतात, वनस्पतीची मांडणी, त्यानंतर जलीय जलसंहितेच्या सीमा निश्चित करणे मात्र अवघड असते कारण यामध्ये खूप प्रकारचे जल जे आहे जलचर यामध्ये येतात कारण यामध्ये आपण त्याची संहती एक तयार करू शकत नाही. ओके, तर दिस इज ऑल अबाउट बायोम. त्यानंतर आपण बघणार आहोत की बायोमला इंग्लिशमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना कसं, ओके, निवडुंग असं आपण त्याला म्हणतो. फ्लोरा फौना डिफरन्स सांगा ना सर प्लीज. ओके, तर तुमचा प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचला, फ्लोरा आणि फौनामध्ये काय डिफरन्स आहे. फ्लोरा म्हणजे काय, तर प्लांट्स, ज्यामध्ये प्लांट्स येतात सगळे, छोटे प्लांट्स किंवा छोटे पौधे ज्याला आपण फ्लोरा म्हणू शकतो. व्हॉट इज फौना, फौना म्हणजे काय, ज्यामध्ये ॲनिमल्स येतात. तुम्हाला मी ते कनेक्ट करून दाखवलेली आहे लिंक की ॲनिमल्स कशामध्ये येतात, फौनामध्ये येतात, फ्लोरा अँड फौना. आता पुढच्या जेव्हा काही इव्हॉल्युशन होणार एन्व्हायरमेंटमध्ये तर फ्लोरा आणि फौना हे शब्द वापरले जातील ते प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या जागेवर. ठीक आहे, तर बेसिकली फ्लोरा म्हणजे प्लांट्स आणि फौना म्हणजे ॲनिमल्स. ओके, क्लिअर सर? ओके, निवडुंग वेगळं असतं. ओके, तर बघा, द टेरेस्ट्रियल पार्ट ऑफ बायोस्फिअर इज डिव्हिजिबल इंटू एनॉर्मस रिजन कॉल्ड बायोम. ठीक आहे, असा एक पार्ट पृथ्वीवरचा की जो आपण डिवाइड केलेला आहे, तुम्हाला आर्टिकचा अंटार्क्टिकचा भाग आहे. नुकताच हा पीक जो आहे तो डिक्लेअर करण्यात आला होता जेव्हा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आपल्या समोर उद्भवला, त्यावेळेस पोलर जो झोन आहे आपला त्या ठिकाणी पोलर बियर्सला जो आहे त्यांचा बर्फ जो आहे तो तिकडे वितळत आहे. ठीक आहे, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटला खूप हे करतात, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, देअर आर टू टाइम्स टू बायोम्स आर अलाईक. द क्लायमेट डिटरमाइन्स द बाउंड्री ऑफ बायोम्स अँड अबंडन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फाउंड इन इच ऑफ देम. द मोस्ट इम्पॉर्टंट क्लायमॅटिक फॅक्टर आर टेम्परेचर अँड प्रेसिपिटेशन. कोणत्याही क्लायमेटमध्ये महत्वाच्या दोन गोष्टी महत्वाचा भाग उद्भवतात किंवा बजावतात, ज्याला आपण म्हणतो टेम्परेचर आणि प्रेसिपिटेशन. ओके, टेम्परेचर म्हणजे तापमान. एखाद्या ठिकाणी खूप तापमान असतं, ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला फरक जाणवूनच येतो, तिथं वाळवंट असेल किंवा तिथं एक पूर्ण अशी भूमी असेल की ज्या ठिकाणी पाण्याचा थेंबही नाही, काहीच तिथं जीवसंहिती नाही, ठीक आहे, बायोम नाही. पण प्रेसिपिटेशन सुद्धा एखाद्या ठिकाणी महत्वाचा हे भाग बजावतो, जसं आपला विषुववृत्त आहे जे आपल्या पृथ्वीच्या मधातून जातं, या विषुववृत्तावर प्रेसिपिटेशन खूप जास्त होतं, पाऊस खूप जास्त पडतो. त्यामुळे काय होतं की पाऊस जास्त पडला की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आलेच, आणि हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आल्यामुळं इथं काय असणार आहे, जैवविविधता जास्त असणार आहे, म्हणजे प्लांट्स जास्त असणार आहे, त्यांचे प्रकार जास्त असणार आहे, त्यामध्ये ॲनिमल जास्त असणार आहे, असे ॲनिमल्स असणार आहे की जे पृथ्वीवर कुठेच आढळत नाही पण तिथे आढळतात, अशा प्रजाती आढळणार आहे ज्या ठिकाणी प्रेसिपिटेशन जास्त होतं, पाऊस जास्त होतं. तर आपण काही भाग जे आहे ते विभागलेले आहेत, त्यामध्ये महत्वाचं रिजन आहे टुंड्रा भाग. हा टुंड्रा जो काही भाग आहे हा नॉर्दर्न आणि साऊदर्न जो काही पार्ट आहे आपल्या पृथ्वीचा जो की पोल्सला बाउंड करतो, ठीक आहे, पोल्सवर येतो तो भाग जो आहे टुंड्रा भाग आहे. ओके, तर या भागामध्ये म्हणजे पोलरच्या अंटार्क्टिकच्या आणि आर्टिकच्या खालचा जो काही भाग आहे तो याच्यामध्ये येईल. आणि या टुंड्रामध्ये काय असतं तर इथं लायकेन, मॉसेस आणि सेज, त्याचबरोबर महत्वाचे जे काही प्लांट्स आहेत ते इथं आढळतात, त्याचबरोबर स्नोई वूल, आर्टिक फॉक्स, त्यानंतर रेनडिअर, पोलर बियर, ठीक आहे, अस्वलात्या, तर या सगळ्याचे जे काही ॲनिमल्स आहेत ते तिथं आढळतात. रेप्टाईल्स आणि ॲम्फिबियन्स तिथं ऍबसेंट असतात. इथं सांगितलेलं आहे की रेप्टाईल जे आहेत म्हणजे सरपटणारे आणि जे पाण्यात राहणारे आणि जमिनीवर सुद्धा राहणारे यांना काय म्हणतो आपण, ॲम्फिबियन असं म्हणतो. ठीक आहे, तर हे सुद्धा इथं काय असणार आहे, नसणार आहे. ओके, नसणार आहे टुंड्रामध्ये. त्यानंतर तैगा जो भाग आहे हा नॉर्दर्न युरोपचा भाग आहे, एशियाचा येतो आणि नॉर्थ अमेरिकेचा सुद्धा भाग येतो. यामध्ये मोस्टली जे आहे लिटिल मिंक, इल्का पुमा, सायबेरियम टायगर, त्यानंतर वॉल्वराईन, वूव्स, ठीक आहे, जे कोल्हे बर्ड्स आणि हे सगळे जे आहे, त्याचबरोबर एव्हरग्रीन जे हे आहे म्हणजे सदाहरित वन, पाईन आणि फॉर्सचे, तर इथं तायगा भागामध्ये आढळतील. त्यानंतर सुस्थान म्हणजे काय, हा प्रश्न मी तुम्हाला आता विचारेल की सुस्थान म्हणजे काय, व्हॉट इज नीचे, हा प्रश्न आता यावर्षी येऊ शकतो. नीचे म्हणजे काय, व्हॉट इज नीचे, तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, एखाद्या जीवसहितीत प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये ज्या काही आंतरक्रिया कशी घडते
किंवा त्यानुसार जीवसंहितेमध्ये त्यांचं सुस्थान किंवा निश निश्चित होते. ठीक आहे, सुस्थान ही जी काही संज्ञा आहे प्राणी किंवा वनस्पती यांच्या निसर्गातील अधिवास धर्म संयुक्तमध्ये त्यांच्या सवयी आणि वागणूक यांच्या परस्पर संगती दर्शवते. तुम्ही बघा, जर तुम्ही एखाद्या जंगलामध्ये, एक्झाम्पल देतो, एखाद्या जंगलामध्ये वाघ टाकला, ज्या ठिकाणी मांसाहार म्हणजे त्याला शिकार करायला काहीच नाही, तर काय होईल? तो मरून जाईल वाघ. त्याला तो गवत तर खाणार नाही ना वाघ, तो मांसाहारी आहे. तर त्याच्या सवयी, त्याच्या वागणुकी, किंवा एखादा वनस्पती आहे, तुम्ही वनस्पती बघा, डेझर्ट मध्ये वाढणारी वनस्पती जर तुम्ही इकडे आणली तर तिला टेम्परेचर जास्त लागेल, तिचं जे आहे ते जगू शकेल की मरू शकेल याच्यात काही गॅरंटी नाही. त्यानंतर तिचा नैसर्गिक अधिवास जो आहे यामध्ये सुद्धा फरक आहे. आणि सुस्थान असतं, तुमचं सुस्थान आहे, जसं मी कम्फर्टेबली माझ्या घरी बसलेलो आहे तसं तुम्ही तुमच्या घरी सुद्धा कम्फर्टेबली बसलेले आहे, अगदी बरोबर, लिव्हलीहूड. तर यालाच आपण काय म्हणू शकतो? निश. ओके, तर सुस्थान. आय होप दिस कन्सेप्ट इज क्लिअर. बसा, आफ्रिकेमध्ये तृणभूमी आहे, तिथं झिब्रा आढळतात, चिंकारे आढळतात, हरण आढळतात, तर ते त्यांचं सुस्थान आहे. त्यानंतर परिस्थितीकीय समतुल्य म्हणजे काय? तर असे प्राणी जे वेगवेगळ्या भागातील सुस्थानात आढळतात त्यांना परिस्थितीकीय समतुल्य म्हणजे इकॉलॉजिकल इक्विव्हॅलंट म्हणतात. जसं आपण आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यामध्ये विशिष्ट, त्याचबरोबर आपल्या एरियामध्ये आपण एक इक्विव्हॅलंट आहे, इकॉलॉजिकल इक्विव्हॅलंट आहे, बिकॉज तुम्ही त्या भागात तर आहात पण त्या भागाचे एक हे सुद्धा आहात. ठीक आहे, त्या वेगवेगळ्या भागामध्ये एक तुमचं सुस्थान आहे आणि त्या सुस्थान असलेल्या त्या व्यक्तीला आपण इकॉलॉजिकल इक्विव्हॅलंट असं म्हणतो. ओके, त्यानंतर निशे, इंग्रजीमध्ये निशे इज अ युनिक फंक्शनल रोल ऑर प्लेस ऑफ स्पेसिस इन अन इकोसिस्टम. इट इज द डिस्क्रिप्शन ऑफ ऑल द बायोलॉजिकल, फिजिकल अँड केमिकल फॅक्टर दॅट अ स्पीसीज नीड टू सर्वाइव्ह, स्टे हेल्दी अँड रिप्रोड्यूस. मराठीमध्ये आताच बघितलं की अशा एक प्रजाती जी त्या भागामध्ये, त्या क्षेत्रामध्ये सुखरूप चांगली राहू शकते, तिला त्या भागामध्ये सगळं व्यवस्थित मिळतं, हेल्दी राहू शकते, त्याचबरोबर सर्वाइव्ह करू शकते, रिप्रोड्यूस करू शकते, त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो? निश असं म्हणतो. ठीक आहे, निश म्हणजे काय? सुस्थान. तसं त्यामध्ये प्रकार पडतात. हॅबिटॅट निश, हॅबिटॅट निश म्हणजे व्हेअर इट लिव्ह, ती जिथे राहते ती तिचं आणि तिथं कशी वागते हे तिचं हॅबिटॅट निश मध्ये येईल. त्यानंतर फूड निच म्हणजे तिच्या खाण्याच्या सवयी, त्या प्रजातीच्या डिकम्पोज करण्याच्या सवयी, म्हणजे काय खातं, काय डिकम्पोज करतं, तर या सगळ्या गोष्टी यामध्ये येतील फूड निशमध्ये. रिप्रोडक्टिव्ह निश, त्यांचं प्रजनन कसं होतं, हाऊ दे प्रोड्यूस, त्यांचं प्रजनन अंड्याद्वारे होतं की ते फिजिकली जे आहे रिप्रोडक्शनद्वारे रिप्रोड्यूस करतात अॅनिमल्स अँड त्यांचे जे काही येणारे आहेत वंशज. तर फिजिकल आणि केमिकल निश यांच्यामध्ये सुद्धा फरक आहे. तर टेम्परेचर, लँडशेप, लँड स्लोप, ह्युमिडिटी आणि ह्या गोष्टी सुद्धा ज्या आहेत महत्वाची रिक्वायरमेंट आहे, याशिवाय ते तिथं राहू शकणार नाही. तर कम्फर्टेबल लिव्हलीहूड. एक मी तुम्हाला निश दाखवतो, एक निश आहे बघा, एक सुस्थान आहे. एक इथं बघा किती फरक पडतो. या ठिकाणी हा अॅनिमल आहे, याला आपण फ्लेमिंगो नावाने ओळखतो. तर या भागामध्ये हा भाग सारखाच आहे, सगळे हे इथंच राहतात, पण यामध्ये बघा, झूम करून दाखवतो, हा जो फ्लेमिंगो आहे तो त्या पाण्यामधले किटकच खाणार, गवतातले, किंवा त्याला छोट्या छोट्या मासळे आढळणार तोच खाणार. ठीक आहे, त्यानंतर इथे एक अजून डक, स्काउप नावाचा पक्षी आहे, डक्स आहेत. तर हे डक काय करतील, त्या पाण्याच्या अंदर ज्यांना काही मिळतंय तेच खाणार. ठीक आहे, त्यानंतर याची खाण्याची पद्धत वेगळी आहे, लॉरेन्सियाना हिरॉन असं त्याचं नाव आहे आणि हा वेगळ्या पद्धतीने शिकार करतो. त्यानंतर ॲव्हिसेट स्विप्स हा वेगळा आहे, याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे, याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यानंतर यांची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तर दिस इज देअर निश अँड देअर हॅबिटॅट. सो दिस इज ओव्हरऑल वी नो अबाउट निश. तर हे आहे बेसिकली निश. ओके, सुस्थान. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतोय की दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणजे काय म्हणून ओळखला जातो. इकोझोन, इकोटोन, इकोपॉस की इकोटाईप. द ट्रान्झिशनल एरिया बिटवीन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नोन ॲज इकोझोन, इकोफोस, इकोटोन और इकोटाईप. या प्रश्नाचं उत्तर करा. आय होप तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे. इकोझोन, सॉरी, इकोझोन उत्तर दिलं तुम्ही, इकोटोन अगदी उत्तर बरोबर आहे.
त्र्यंबक जोंबडे सरांनी उत्तर बरोबर आहे दिलेलं. तर सर्वेश सर बघा इकोटोन काय असतो, बघा मी एक इथं डायग्राम ड्रॉ केली आणि तुम्हाला दाखवतोय. तर हा एक फॉरेस्ट हॅबिटॅट आहे, तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि हा एक मार्शलँड आहे. मार्शलँड म्हणजे काय, तर अशी दलदलीची जागा. त्यानंतर हे आहे एक लेक, लेक म्हणजे तुम्हाला तलाव. तर या भागातले प्राणी इथं आढळतील, वनस्पती सुद्धा इथं आढळतील आणि फॉरेस्ट भागातल्या वनस्पती आणि प्राणी इथं येतील. तर हा जो मध्यात काही झोन तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, इकोटोन असं म्हणतो. ओके, इकोटोन इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, अश्विनी मॅम, योगिता मॅम, प्रशांत सर यांनी सुद्धा उत्तरं दिलेली आहेत. तीन उत्तर अगदी बरोबर आहे. बघा डायग्राम मधून समजूया, हे आहे लेक. ओके, एक पॉन्ड आहे, लेक आहे, रिव्हर आहे, मागे आहे फॉरेस्ट. ओके, आणि हा एक एरिया जो इथं तुम्हाला पोपटी कलर मध्ये दिसतोय, ठीक आहे. तर हा जो काही एरिया आहे मी रेट केलेला आहे, हा एक महत्वाचा एरिया आहे ज्याला आपण इकोटोन असं म्हणणार. काय म्हणणार, इकोटोन. कारण या पाण्यातले वनस्पती आणि प्राणी हे या भागात आढळतील आणि ह्या फॉरेस्ट मधले येणारे प्राणी आणि वनस्पती हे सुद्धा या भागात आढळतील. तर याला एक्झॅक्टली आपण काय म्हणणार आहोत, इकोटोन. त्यानंतर आहे इकोपॉज. इकोपॉज ही टर्म एक टेक्निकल टर्म आहे, याचा पर्यावरणाशी संबंध नाही. त्यानंतर इकोझोन. इकोझोन म्हणजे असा झोन ज्यामध्ये प्लांट्स आणि अॅनिमल्स, बेसिकली फ्लोरा आणि फौना राहतात आणि तो असा झोन आहे की ज्याला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही, तसा झोन म्हणजे इकोझोन. त्यानंतर इकोटाईप. इकोटाईप म्हणजे बेसिकली टाईप्स ऑफ इकोलॉजी. ओके, तर दीज आर द सम टाईप्स. त्यानंतर पुढचं आपण बघणार आहोत, तर हे इथं दाखवलेलं आहे लँड इकोसिस्टीम आणि एक्वॅटिक इकोसिस्टीम यांच्यामध्ये जो काही ट्रान्झिशनल इकोसिस्टीमचा झोन आहे त्याला आपण इकोटोन असं म्हणतो. आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं सर. ओके, गॉट इट. ओके, त्यानंतर बघा इकोझोन काय असतो, एका मोठा भौगोलिक प्रदेश ज्यामध्ये वनस्पती आणि जीवजंतूची जैवविविधता आहे त्याला आपण काय म्हणतो, तर इकोझोन असं म्हणतो. खूप जैवविविधता आहे, खूप प्राणी आहेत, अॅनिमल्स आहेत, त्यांच्या प्रजाती आहेत, त्याला आपण इकोझोन असं म्हणतो. त्यानंतर आता बघणार आहोत आपण जीवावरण. जीवावरण म्हणजे काय, बायोस्पियर. हा भाग खूप महत्वाचा आहे. आत्ता आपण एन्व्हायरमेंटमध्ये बेसिकली एंटर झालेलो आहोत. हा बायोस्पियरचा भाग काय काय कन्स्टिट्यूट करतो, ही डायग्राम बघा किती इम्पॉर्टंट डायग्राम आहे. दिस इज बायोस्पियर एक्झॅक्टली. आणि या बायोस्पियरमध्ये लिथोस्पियर येतं. लिथोस्पियर म्हणजे शिलावरण. त्यानंतर वातावरण म्हणजे ॲटमॉस्फियर. आणि हायड्रोस्पियर म्हणजे काय, तर जलावरण. तर दिस इज द बायोस्पियर एक्झॅक्टली. यामध्ये जो काही भाग येतोय लिथोस्पियरचा, लिथोस्पियरचा भाग म्हणजे जमिनीचा भाग खालचा. त्यानंतर ॲटमॉस्फियर म्हणजे ज्यामध्ये आपण राहतो सगळ्या गोष्टी आहेत. आणि जलावरण ज्यामध्ये पाण्यातल्या गोष्टी सगळ्या राहतात, पाण्यातली जलचर सगळ्या गोष्टी, पौधे सगळे राहतात. त्यानंतर विविध प्रकारचे जीव ज्यात आढळतात असं जे काही पृथ्वी भोवतालचं आवरण आहे त्याला आपण जीवावरण असं म्हणतो. म्हणजे पृथ्वी भोवतालचं आवरण ज्यामध्ये ॲटमॉस्फियर, लिथोस्पियर आणि हायड्रोस्पियर येतं त्याला आपण काय म्हणतो, बायोस्पियर असं म्हणतो. सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या भूपृष्ठालगतचा वातावरणाचा 8 ते 10 किलोमीटर उंचीपर्यंतचा जो काही थर आहे त्याला आपण काय म्हणतो, तर हा बायोस्पियर. ओके, त्यामध्ये शिलावरणाचा भाग किती येतो, तर सुमारे दोन किलोमीटर पर्यंतची जी जाडी आहे वरची खालची पृथ्वीच्या, तर ती येते शिलावरणामध्ये. त्यानंतर जलावरणामध्ये 10 किलोमीटर पर्यंतचा भाग येतो आणि ॲटमॉस्फियर इज तुमच्या समोरच आहे, ठीक आहे. तर यामध्ये बघा, आता आपण या डायग्राम मध्ये समजून घेऊ व्हॉट इज बायोस्पियर एक्झॅक्टली. तर बघा हे आहे बायोस्पियर. यामध्ये ॲटमॉस्फियर आलं. ॲटमॉस्फियर मध्ये हवा, प्राणी, पर्वत, त्यानंतर खूप सगळ्या गोष्टी, जमीन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्यानंतर हायड्रोस्पियर म्हणजे काय, ज्यामध्ये पाणी. हायड्रोस्पियर, हायड्रो शब्दातच अर्थ आहे, ठीक आहे. हायड्रोस्पियर मध्ये पाणी येणार आहे आणि लिथोस्पियर मध्ये जमीन येणार आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टीला तुम्ही एका डायग्राम मधून लक्षात ठेवू शकता. आता तुम्हाला PDFच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. हे सगळ्याच्या सगळं तुमच्याकडे डायरेक्ट मोबाईलवर येणार आहे. तर तुम्हाला मी एक सूचना देतो, जे जे मला आता जुळलेले आहे, तुम्ही तुमचे जे काही नंबर्स आहेत, व्हॉट्सअप नंबर्स आहेत, ते इथं टाका. मी ते नंबर्स लिहिणार आणि तुमचे जो काही ग्रुप तयार होणार आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं नंबर तुमचा टाकायचा आहे, कारण तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही आता जे नोट्स आहेत ते तुम्हाला मिळेल, पण त्यामुळे थोडंसं सोपं होईल. तर आता आपण आता बघणार आहोत इकोलॉजी. तुम्हाला मी एन्व्हायरमेंट शिकवलं, ठीक आहे. चालू पॅटर्ननुसार आपण गेलो नाही, आयोगाच्या पॅटर्ननुसार गेलो. एन्व्हायरमेंट अँड इकोलॉजी. आता बघणार आहोत आता आपण इकोलॉजी, परिस्थितिकी म्हणजे काय. तर परिस्थितिकी म्हणजे
ही एक जीवविज्ञानाची शाखा आहे, तुम्हाला माहित नाही, ठीक आहे, बायोलॉजीची जी एक शाखा आहे ज्याला आपण काय म्हणतो इकॉलॉजी, इकॉलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी, ओके। तर या शाखेमध्ये सजीवांचा एकमेकांशी द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग थिंग्स, ओके, तर तो जो काही आंतर संबंध आहे त्यांचा जो काही अभ्यास आहे त्यांचं जे काही विश्लेषण आहे सजीवांशी एक संबंध म्हणजे त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध त्याला आपण काय म्हणतो तर परिस्थितिकी, परिस्थितिकी म्हणजे काय इकॉलॉजी, ओके। सर्वेश्वरांचा नंबर आलेला आहे, सगळ्यांनी नंबर टाका। त्यानंतर त्यांचा एकमेकावर कसा परिणाम होतो ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर अजैविक घटकांवर ते कसे अवलंबून असतात आणि या घटकावर सजीवांचा काय परिणाम होतो, अजैविक घटकांवर बस गोटे आहेत, ठीक आहे, पर्वत आहे, त्यानंतर माती आहे, या गोष्टींचा कसा सजीवांवर परिणाम होतो। जसा सजीव मृत पावतो, मृत पावल्यानंतर त्याचं शरीर जे आहे ते काय होतं एका सापड्यामध्ये कन्व्हर्ट होतं, त्याच्यावर जे काही महत्वाचे बॅक्टेरिया आहे त्यानंतर परजीवी आहे त्याच्यावर येतात, त्याच्यावर अटॅक करतात, उधळी लागते त्याला आणि ते उधळी लागल्यानंतर त्याचं पूर्ण निष्कलंक तो जो काही त्याचा कंकाल आहे तो पूर्ण डिझॉल्व मातीमध्ये कन्व्हर्ट होईपर्यंत त्याचं जे आहे ते डिकम्पोजिशन केलं जातं। तर हा सगळा एक अभ्यास जो आहे तो यामध्ये येतो आणि परिस्थितिकी म्हणजे जीवविज्ञानाची एक शाखा ब्रांच ऑफ बायोलॉजी, या शाखेमध्ये सजीवांचा एकमेकांशी असणारा जो काही संबंध आहे तो यामध्ये आपण बघणार आहोत। त्यानंतर इकॉलॉजी ओईकोज, ओईकोज जो शब्द आहे म्हणजे होम, म्हणजे होम म्हणजे एखाद्या प्राण्याचं, एखाद्या पक्ष्याचं, एखाद्या वनस्पतीचं जे काही घर आहे, प्लेस आहे जगण्याची, त्याला ओईकोज असा शब्द आहे। आणि लोगोज म्हणजे स्टडी, या जगण्याचा स्टडी, या ठिकाणाचा स्टडी किंवा या ठिकाणी राहणाऱ्या सजीवांचा स्टडी म्हणजे काय तर इकॉलॉजी। आणि याची एक बेसिक डेफिनेशन आहे, इट इज डिफाइंड एज द सायंटिफिक स्टडी ऑफ रिलेशनशिप ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विथ इच अदर अँड विथ देअर एन्व्हायरमेंट, जे त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध सजीवांचा आणि पर्यावरणाशी असणारा संबंध म्हणजे इकॉलॉजी, ओके। तर एक बेसिक डेफिनेशन आपल्याजवळ अजून आहे, द रिलेशनशिप अँड इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट आर हायली कॉम्प्लेक्स अँड दिस इज द स्टडी ऑफ इकॉलॉजी, याची एक डेफिनेशन आहे बेसिक। आणि यामध्ये कंप्राइज काय काय होतं, बायोटिक फॅक्टर म्हणजेच लिव्हिंग आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे नॉन लिव्हिंग फॅक्टर्स। तर यामध्ये आपण ज्या काही इकॉलॉजीमधल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण बघणार आहोत फूड वेब, फूड चेन, त्यानंतर आता आपण बायोम बघितलं, त्यानंतर सगळ्या गोष्टी बघितल्या। तर याची रिव्हिजन होईल दररोज, यावर प्रश्न विचारले जातील आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास यामध्ये होणार आहे, ठीक आहे। तर पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, परिस्थितिकी ही संज्ञा जी आहे सर्वप्रथम कोणी दिली, हु कॉइन्ड द टर्म एन्व्हायरमेंट फर्स्ट। तर ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी तुम्हाला नंबर द्यावा लागेल आणि यामध्ये पूर्ण प्रायव्हसी प्रत्येक विद्यार्थ्याची घेण्यात येईल, म्हणजे या टेलिग्राम ग्रुप राहील, यामध्ये कोणाचाच नंबर कोणाकडे जाणार नाही, त्याची पूर्ण प्रायव्हसी राहील। आणि या प्रश्नाचं उत्तर करा, परिस्थितिकी संज्ञा कोणी दिली, तर रॉबर्ट हुक, अर्नस्ट हिकल, टॉलेमी की अरिस्टॉटल, या प्रश्नाचं उत्तर करा। ऑप्शन नंबर सेकंड असं उत्तर आलेलं आहे, ओके। आणि ऑप्शन नंबर सेकंड अगदी बरोबर उत्तर आहे, अर्नस्ट हिकल, अर्नस्ट हिकल याने सर्वप्रथम इकॉलॉजी, ओके, हे एन्व्हायरमेंट नाही आहे इथं चुकून लिहिण्यात आलेलं आहे, इकॉलॉजी ही जी काही संज्ञा आहे ती सर्वप्रथम दिली, अगदी बरोबर उत्तर आहे योगिता मॅम, त्र्यंबक सर, अश्विनी मॅम। तर बघा, अर्नस्ट हिकल याने सगळ्यात पहिल्यांदा इकॉलॉजीची हे दिली 1866 मध्ये, जर्मन होता तो, जर्मनीतला होता बायोलॉजिस्ट अर्नस्ट हिकल, आणि याने सर्वात प्रथम जी काही टर्म आहे इकॉलॉजी ही दिली। आणि ओईकोस म्हणजे हाऊस, आता जर आपण बघितलं होम, ज्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स यांच्यामध्ये जो काही इंटर रिलेशन आहे याचा संबंध जो आहे याच्याबद्दल इकॉलॉजी बेसिकली जे आहे महत्वाचं काम करते। द स्टडी ऑफ इंटरॅक्शन अमॉंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर एन्व्हायरमेंट इज बेसिकली नोन एज इकॉलॉजी। तर या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला हा जो आजचा लेक्चरचा गाभा आहे, आपल्याला कसं डीपमध्ये जायचं आहे, कसे आपले प्रश्न आपल्याला मिळवायचे हे समजलं असेल। तर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका, तुमचे नंबर्स टाका, ठीक आहे, मला ते सेव्ह करायचे आहेत। आणि तुमचे प्रश्न टाकण्याचा जो काही वेळ आहे तो सुरू होणार आहे आत्ता, तर ठीक आहे,
प्रश्न तुम्ही तुमचे करा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे, ठीक आहे? ओके. याचबरोबर आपल्या सगळ्या मेंबर्सना तुमची जे मेंबरशिप आहे ती पुढे जर चालू ठेवायची असेल तर ती रिन्यू सुद्धा करावी लागेल पुढे चालून. 599 रुपीजची तुमचा प्लॅन तुम्हाला कळला असेल, मगाशी सरांचं लेक्चर झालं, त्यांचा नंबर खाली तुम्हाला दिसतोय रेड लाईनमध्ये, त्यावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, ठीक आहे? यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकवण्यात येईल आणि अशाच प्रकारे हे लेक्चर होत जातील. ओके ओके. तुम्हाला कसा वाटला अनुभव ते सुद्धा टाका, ठीक आहे? ओके. तर आय थिंक तुम्हाला काही डाउट्स नसतील, त्यामुळे तुम्ही मला जे आहे ते प्रश्न विचारत नाही आहात, किंवा तुम्ही विचार करत असाल, मी थांबतोय थोडा वेळ, काही काळजी करू नका. ओके ओके. उत्क्रांतीचा सिद्धांतावर काहीतरी नोट्स सांगा सर. ओके. उत्क्रांतीचा सिद्धांत तुम्हाला माहीत असायला पाहिजे. उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणजेच काय? तर थेअरी ऑफ इव्होल्युशन, यावर काहीतरी तुम्हाला नोट्स पाहिजे आहेत. ओके. नोट्स सांगा सर. ओके. तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जॉर्ज लॅमेत्रे हे नाव तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहीत असेल, ज्यांनी बिग बँग थिअरी दिली. ओके. उत्क्रांती कशी झाली ते सुद्धा काही सायंटिस्टनी सांगितलं, पण सगळ्यात पहिल्यांदा बघा बिग बँग थिअरी. ओके. ही थिअरी खूप महत्वाची आहे. यावर प्रश्न बेसिकली ज्योग्राफीच्या याच्यामध्ये एन्व्हायरमेंट पार्टमध्ये विचारला जातो. जी थिअरी आहे बिग बँग थिअरी ती कोणी दिली? तर ती थिअरी कोणी दिली? तर जॉर्ज लॅमेत्रे. ओके. लॅमेत्रे यांनी ती थिअरी दिली होती. ओके. त्यानंतर यामध्ये त्याने सांगितलं की पृथ्वी कशी तयार झाली किंवा ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली. तर त्याने सांगितलं एक गरम असा एक हे होता सूर्यासारखा घटक आणि तो फुटला. तो फुटल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे झाले. ते तुकडे तुकडे झाल्यानंतर ते एका याच्यामध्ये सर्कलमध्ये फिरू लागले. ठीक आहे. ते आपल्याला माहीतच आहे आपण ज्योग्राफीच्या लँग्वेजमध्ये ज्याला काय म्हणतो, एक त्याचा हे ज्याला काय म्हणतो आपण, एक त्याचा ज्याला आपण हे म्हणू शकतो की एक सराउंडिंग किंवा त्याचे एक सर्कल. तर यामध्ये त्याचं पूर्ण एक भ्रमण सुरू झालं आणि हळूहळू त्यामध्ये एक पृथ्वी नावाचा सुद्धा ग्रह होता जो की एक लालबुंद तप्त गोळा होता आणि तो गोळा थंड थंड होत गेला, पाऊस येत गेला, प्रेसिपिटेशन होत गेलं. सुरुवातीला मिथेन, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड या प्रकारचे वायू पृथ्वीवर होते आणि या सगळ्या गोष्टी नंतर ऑक्सिजन नव्हता सुरुवातीला, ऑक्सिजन नंतर तयार झाला जसं जसं प्रेसिपिटेशन होत गेलं आणि या सगळ्या गोष्टी नंतर तयार झालं एक ब्रह्मांड आणि त्यामध्ये होती आपली एक पृथ्वी ज्यावर पहिला सजीव जसा की तुम्ही सांगितलं अमीबा हा जन्माला आला आणि सजीवाची जी काही पूर्ण पुनर्रचना आहे पृथ्वीवरती एक जो काही आता आपण बघतोय एन्व्हायरमेंट तयार झालेला आहे तर हे सगळं जे आहे एक पृथ्वीचा एक पूर्ण एक हे आहे सोर्स आहे. ओके. त्यानंतर सर जे तुम्ही मार्शलँड सांगितलं होतं त्यात एक्झॅक्टली कसं एन्व्हायरमेंट असेल तर मार्शलँड, मार्शलँड म्हणजे काय तर इथं जागा आहे आपल्याकडे. तर बघा हा जो काही भाग आहे मी तुम्हाला सांगितला होता की हा फॉरेस्ट इकोसिस्टीमचा भाग आहे. ओके. त्यानंतर हा जो काही भाग आहे तो आहे आपला लेक इकोसिस्टीमचा भाग. ओके. यामध्ये लेक आहे. मधामध्ये तुम्हाला माहित आहे थोडासा दलदलीचा भाग असतो, एक मार्शी भाग असतो आणि मार्शी भागांमधून जास्तीत जास्त कोणता वायू जो आहे तो बाहेर निघत असतो, तो असतो CH4. CH4 म्हणजे काय तर मिथेन. मिथेन जास्त निघत असतो. बघा फॉरेस्ट मधले ॲनिमल्स या ठिकाणी येणारच आहेत आणि ते आल्यानंतर त्यांच्या पायाला चिटकून काही काही झाडांच्या बिया सुद्धा येतील ज्यामुळे पॉलिनेशनच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा होत असतं हे, पण काही बिया लागून येतील त्यामुळे झाडं इथं उगवतील. त्यानंतर इथचे जे काही ॲनिमल्स आहे ते सुद्धा या भागामध्ये येतील, जसं टॉर्टॉइज आहे ज्याला आपण कासव म्हणतो, त्यानंतर काही असे ॲनिमल्स जो असतात मगरासारखे ते सुद्धा या भागामध्ये येतात आणि हा एक झोन तयार होतो. हा मार्शलँड जो आहे एक एक्झाम्पल होतं आणि मार्शलँडमध्ये एक झोन तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो इकोटोन असं म्हणतो. ठीक आहे. त्याबद्दल होत आहे. ओके. आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. ओके. अश्विनी सपकाळ मॅम. ओके ठीक आहे. पुढचा प्रश्न. उद्या मी इकॉलॉजी तुम्हाला डेप्थ मध्ये शिकवणार आहे. आयुष्यात कधी विसरणार नाही तुम्ही की इकॉलॉजी म्हणजे काय आणि फूड वेब फूड चेन काय असतात आणि तुम्हाला तो सिद्धांत 10% वाला सुद्धा येऊन जाईल पूर्ण.
आणि एकदम डिटेल मध्ये आपला ॲटमॉस्फियर सगळ्या गोष्टी, त्यामध्ये पुढे येणारे कायदे जे आहेत एन्व्हायरमेंट संबंधी ते सुद्धा विचारले जाईल. स्वॅम्प एरिया आणि मार्शी लँडमध्ये काय डिफरन्स आहे, ओके. स्वॅम्प एरिया, ओके, स्वॅम्प एरिया आणि मार्शी लँड. मार्शी लँड हे असं लँड असतं ज्या ठिकाणी तुम्हाला असा भाग दिसेल ज्या ठिकाणी दलदल आहे, दलदलीबरोबरच तिथं काही असे सुद्धा वायू असतात, समजा असे त्याला आपण काय म्हणतो की बायोलॉजिकल कंपोनंट्स तिथं आढळतात, ठीक आहे. आणि हे बायोलॉजिकल कंपोनंट्स आढळल्यामुळं इथं जैवविविधता जी आहे ती चांगल्या प्रमाणात आढळते, ओके. आपण ह्या डायग्राममध्ये बेसिकली बघितलं, तुमचा प्रश्न मला कळतोय की तुम्हाला काय म्हणायचंय, तर बघा हा एक मार्श लँड आहे, ओके. या डायग्राममधून तुम्हाला समजून जाईल, तर हा एक लँडचा भाग आहे, जमिनीचा भाग आहे, ठीक आहे, याला आपण स्वॅम्प लँड असं म्हणू शकतो. आणि हा जो काही मधातला भाग आहे ज्याला आपण मार्श लँड असं नाव दिलेलं आहे तो आहे इकोटोनचा भाग, आणि हा आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचा भाग, जो की असतो ॲक्वॅटिक म्हणजेच काय तर जलीय, जिथं जल म्हणजे पाण्यातले सगळे राहतात, ठीक आहे. तर हे प्राणी इकडे येतील, हे प्राणी इकडे येतील, आणि इथे एक एरिया तयार होईल, ट्रान्झिशनल इकोसिस्टीम तयार होईल, ठीक आहे. इथं प्राणी तुम्हाला दिसत असतील बेसिकली, आणि हाच एरिया आपण इकोटोन या नावाने ओळखतो, ओके. ओके ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच, आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे कायदे जे एन्व्हायरमेंटच्या या चॅप्टरशी संबंधित आहे, पहिला चॅप्टर आहे पूर्ण कंप्लीटही व्हायचा आहे. दिस वॉज द ट्रेलर, पिक्चर अभी बाकी आहे, और ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूयात, आणि उद्याच्या लेक्चरमध्ये यापेक्षा डिटेलमध्ये, यापेक्षा इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला देण्यात येईल, आणि तुमचे सगळे डाऊट्स असेच क्लिअर करण्यात येतील. याची PDF नोट तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तुम्हाला चॅनलमध्ये आता मी जॉईन करणार, तुमचे सगळे नंबर्स मी सगळे नोट करून ठेवणार आहे. आणि सो थँक यू ऑल ऑफ यू गाईज, ओके, थँक्यू योगिता मॅम, ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग अस, ओके. आय एम टेकिंग बेसिकली द स्क्रीनशॉट्स ऑफ युअर नंबर्स. ओके, थँक्यू शुभम सर, थँक्यू, गुड नाईट ऑल ऑफ यू, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, अँड टेक